सुख म्हणजे नक्की काय असते मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यात अतिशय जबरदस्त भाग आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता गौरी ही तिच्या डोक्यातून जयदीपची आठवण काढायला काही तयार नसते तेव्हा आता गौरी ही शेखरदाजींना बरोबर घेऊन पूर्ण कोल्हापूर फिरते आणि कोल्हापूर पालते काढून जयदीपचा शोध घेत असते पण शेखरदाजी आणि गौरीला जयदीप काही भेटत नसतो तेव्हा शेखरदाजी गौरीला म्हणतात की गौराबाई मला वाटतंय की नक्कीच जयदीप कोल्हापूर सोडून गेले असतील किंवा तुमच्या मनाचा तो भास असेल तेव्हा ते ऐकून ते गौरी म्हणते की शेखरदाजी आता तुम्हीसुद्धा मला वेडे ठरवायला लागला की काय तेव्हा शेखरदाजी आणि गौरी घरी आलेले असतात तर आता माईला वाटते की गौरीच्या डोक्यातून आपण आता त्या जयदीपचे खूळ कायमचे काढून टाकायला हवे तेव्हा माई गौरीचा हात तिच्या डोक्यावर ठेवत म्हणते की आजपासून तू जयदीपचे नाव या घरात घेणार नाही, नाही तर तू माझे मेलेले तोंड बघशील ते ऐकून गौरीला मोठा धक्का बसलेला असतो आणि माईच्या काळजीपोटी गौरी ही माईच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते की जयदीप माझ्या समोर जरी आला तरी मी जयदीपकडे बघणार सुद्धा नाही आणि विचारसुद्धा करणार नाही ते ऐकून माईला खूप आनंद झालेला असतो तेव्हा अखेर गौरीचे राहुलसोबत लग्न ठरते तर आता गौरी ही मनातून खूप दुःखी झालेली असते कारण आता जयदीपसुद्धा गौरीला काही भेटत नसतो तेव्हा आता आपल्याला राहुलसोबत लग्न करणे ग भागच पडणार असल्याचे आता गौरीच्या लक्षात आलेले असते तर इकडे दाजीला खूप वाईट वाटत असते तर इकडे जयदीपला कंपनीतून एक फोन येतो आणि कोल्हापूरमधील एका मोठ्या कंपनीची डील असल्यामुळे जयदीपला ही कोल्हापूरमध्ये येण्यासाठी सांगतात तेव्हा आता जयदीप त्यांना सांगतो की मी काही केले तरी आता पुन्हा त्या कोल्हापूरमध्ये जाणार नाही पण कंपनीचे खूप मोठे नुकसान होणार असल्यामुळे अखेर जयदीप हा कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी तयार होतो तर लक्ष्मीलासुद्धा जयदीप हा कोल्हापूरला चालल्याचे बघून खूप आनंद झालेला असतो तर लक्ष्मीसुद्धा हट्टाला पेटलेली असते आणि म्हणते की बाबा आता तू कोल्हापूरमध्ये चाललेला आहेस तर मला त्या मोरपीसवाल्या आंटीला भेटव कारण आता मी तिला भेटल्याशिवाय राहणार नाही तेव्हा लक्ष्मीच्या आग्रहास्तव जयदीप हा रुही आणि लक्ष्मीला घेऊन कोल्हापूरमध्ये जाण्यासाठी निघतो तेव्हा आता जयदीप हा लक्ष्मी आणि रुहीला घेऊन कोल्हापूरमध्ये जात असतो तेव्हा जयदीप रोहीला म्हणतो की रुही तू लक्ष्मीला घेऊन वाड्यावरती जा आणि त्या मोरपीसवाल्या आंटीची भेट घडव तेव्हा लगेचच तू लक्ष मोरपीसवाल्या आंटीची भेट घालून लक्ष्मीला पुन्हा बाहेर घेऊन ये मी तुमची वाट बघत थांबतो तेव्हा रुही म्हणते ठीक आहे तर जयदीप रोही आणि लक्ष्मी ह्या वाड्यासमोर येतात तर जयदीप रोही आणि लक्ष्मीला तिथे सोडून ग पुढे गाडी घेऊन जातो तर आता इकडे रुही ही लक्ष्मीला घेऊन वाड्यात येते तेव्हा लक्ष्मीला बघून माईला खूप आनंद झालेला असतो तर आम्हासुद्धा लक्ष्मीला बघून म्हणते की ही पोर परत कशी आली तेव्हा रुही म्हणते की हिला त्या आंटीला भेटायचं आहे तेव्हा ती आली तर लक्ष्मी ही गौरीकडे जाते तेव्हा गौरी ही लग्नाच्या तयारीत असते तेव्हा लक्ष्मी ही गौरीकडे येते तेव्हा लक्ष्मीला बघून गौरीला खूप आनंद होतो आणि गौरी लक्ष्मीला म्हणते की तू इथे कशी तेव्हा लक्ष्मी म्हणते की मोरपीसवाली आंटी मी तुला भेटायला आले मला तू खूप सारे मोरपीस देणार होतीस ना तेव्हा गौरी म्हणते अगं आता माझे लग्न ठरले तेव्हा मी तुला आत्ता मोरपीस देऊ शकत नाही तेव्हा लक्ष्मी म्हणते की वाली आंटी तू आत्ता लग्न करते तर गौरी म्हणते हो तेवढ्यात गौरीचे लक्ष रोहीकडे जाते तेव्हा गौरी लक्ष्मीला म्हणते की ह्या कोण आहेत तेव्हा लक्ष्मी म्हणते की ही माझी टीचर आहे तेव्हा ते ऐकून ते गौरी म्हणते की मग तुझे बाबा तर लक्ष्मी म्हणते की माझे बाबा आले होते पण त्यांनी आम्हाला येथे सोडून ते पुन्हा गेले तेव्हा गौरी म्हणते की तुझ्या बाबाचे नाव काय आहे तर लक्ष्मी म्हणते की जयदीप तेव्हा ते ऐकून गौरीला मोठा धक्का बसतो तेवढ्यात माई तिथे येते आणि लक्ष्मी रुहीला बघते तेव्हा लक्ष्मीला आणि रुहीला बघताच माईला मोठा धक्का बसतो कारण माईने लक्ष्मी आणि रुहीला जयदीप समोर बघितलेले असते तेव्हा माईला वाटतंय की ही रुही दुसरी तिसरी कोणी नसून ती जयदीपची बायको आहे तेव्हा माई रागाने रुहीला म्हणते की तुम्ही इथे कशाला आल्या तेव्हा रुही ही लक्ष्मीला गौरीला भेटायचे होते म्हणून आम्ही आलो असल्याचे माईला सांगते तेव्हा लक्ष्मी माईला म्हणते की या माझ्या टीचर आहेत तेव्हा ते ऐकून माईला मोठा धक्का बसतो आणि क्षणात सर्व सत्य माईच्या डोळ्यासमोर नाचू लागते तेव्हा आता माई म्हणते की मी खूप मोठा गैरसमज करून घेतला तर माई रुईला म्हणते की तुमचे लग्न झाले नाही तेव्हा रुई म्हणते की नाही ते ऐकून माईसमोर जयदीपचे खरे सत्य येऊन आता माईला खऱ्या सत्याचा उलगडा झाला आहे आणि आता आपल्या हातून खूप मोठा अनर्थ घडल्याचे माईच्या लक्षात येते आणि क्षणात माई ही गौरीला एका बाजूला घेऊन जाते आणि म्हणते की गौरी तू हे लग्न करू नकोस ते ऐकून गौरीला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता इकडे लक्ष्मी ही गौरीची भेट घेऊन रुहीसोबत येथून निघून जाते तर आता इकडे लक्ष्मीने गौरी आणि माईला दोन सत्याने मोठा धक्का दिला आहे तेव्हा आता माई गौरीचे राहुलसोबतचे लग्न कसे थांबवते हे बघण्यासाठी आणि सुख म्हणजे नक्की का काय असते मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा